अतिशय चांगला अनुभव होता आणि मला वाटतं की माझ्या आयुष्यातली ही फार अवघड निवडणूक होती, की स्वतःचं मतदान नसताना लढणं हे माझ्यासाठी प्रचंड स्ट्रगल होता आणि मी तो अतिशय चांगल्या पद्धतीने फेस केला. अतिशय सोशल मीडियाचा योग्य वापर जर या अख्ख्या निवडणुकीत कुणी केला, लोकांकडे पैसे भरपूर होते पण नियोजन कोणाकडे नव्हतं आणि मला वाटतं की त्या नियोजनामध्ये यशस्वी झालो मी आणि मी चांगल्या पद्धतीने ही निवडणूक लढलो आहे. आणि 400,000 मतदान हे वंचित बहुजन आघाडीला या शहरामध्ये मिळेल आणि 25 ते 30 हजाराच्या फरकाने वंचित बहुजन आघाडीचाच खासदार पुणे शहरात असेल. नाही नाही पडत, मोदींना कुठं करता येतं? मोदींना बी नाही करता येत, राहुल गांधींना नाही करता येत, त्यामुळं तानाजी सावंतना नाही करता येत, चंद्रकांत दादाला करता येत नाही, असं काय विषय. तुम्ही मतदान केलं? मी मतदान केलं ना, मी माझ्या जात जिथं मला करायचं होतं शिरूरमध्ये तिथं मी केलं. शिरूरमध्ये पण वंचित उमेदवार होते काही दिवसापूर्वी अमोल कोल्हे, तुमच्या लोकांना उमेदवार मतदान करणार, मी दुसऱ्या कुठून गोष्ट थोडी करणार आहे. पण काय होईल, काय चित्र आहे? खासदार वसंत मोरेच असेल हे मी शेवटपर्यंत पहिल्या दिवसापासून सांगतो आणि हे तुम्ही अधोरेखित करून ठेवा, 4 तारखेला गुलाल हा वंचितचाच असणार. आता शहरात फ्लेक्स लागलेत महाविकास आघाडी, ओव्हर कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स असाच 2007 साली वसंत मोरेच्या विरोधामध्ये कात्रजमध्ये झाला होता आणि वसंत मोरे सगळ्यांना पाणी पाजून नगरसेवक झाला होता, यावेळेस पण तेच होणार. वसंत मोरेच या पुणे शहराचा खासदार होणार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.